रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुक्यातील मौजे तिवरे या ठिकाणी असलेलं धरण, हे धरण फुटल्यामुळे तिवरे गावातील हेलनवाडी जी आहे त्या हेलनवाडीतील जवळजवळ 25 माणसं ही त्या धरणाच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची भीती ही व्यक्त केली जाते. या क्षणापर्यंत जवळजवळ 6 जणांचे मृतदेह हे हाती लागलेले आहेत. खरं तर ही अत्यंत दुर्दैवी, दुःखद आणि मनाला अतिशय वेदना देणारी ही घटना आहे. आपल्याला पूर्व असं वाटत असेल कदाचित की ही निसर्गनिर्मितच फक्त घटना आहे, परंतु ही केवळ निसर्गनिर्मित घटना नाही तर या भाजपा सेना कासव जे सरकार आहे त्या सरकारचा दुर्लक्ष आणि कोकणाकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा हे लोक बळी ठरलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या मतदारसंघाचा आजच्या घडीला मी आमदार नाही, हे चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये धरण येतं, परंतु हे पूर्वी मी या चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतानाच माझ्याच कारकिर्दीमध्ये हे धरण मंजूर झालं होतं आणि त्याचं बांधकाम देखील सुरू झालं होतं. या धरणाला धोका आहे, हे धरण लवकरच कुठल्या प्रकारचं दुर्घटनाग्रस्त होऊ शकतं अशा प्रकारची ग्रामस्थांनी सातत्यानं भीती ही प्रशासनाजवळ व्यक्त केली होती, तक्रारी अर्ज केले होते आणि हे धरण जर आपण दुरुस्त केलं नाही, याला पडलेलं भगदाड हे जर आपण बुजवलं नाही तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची भीती आणि टाहो हा यांनी संबंधित यंत्रणेकडं तोडलेला होता. या लोकांना सरकारनं मोठ्या प्रमाणे मदत तर आम्ही त्यांना मिळवून देऊच, ती करावीच लागेल, परंतु जे जे कोणी दोषी आहेत, सरकारी यंत्रणा आहे, सरकार आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे, कामामध्ये सुद्धा काही कुठल्याही प्रकारचं कामामध्ये जर दर्जेदार काम झालं नसेल त्याच्यामध्ये ठेकेदार दोषी आहे का, या सगळ्या गोष्टींची शासनानं चौकशी करावी अशा प्रकारची मी आग्रही मागणी करतो आणि ती चौकशी करायला भाग पाडून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो.